नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा चार शेंगा घेतल्या होत्या आणि ह्या मी शिजवून घेतल्या होते, होते। पाच ते सात मिनिट म्हणजे दहा मिनिटं जरी शिजवल्या तरी पण चालतील कारण ह्यातला आपल्याला गर पाहिजे ह्या गरमच आहेत बघा आता ह्या साईडला ठेवते आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं काय करायचं गर काढून घ्यायचं आहे जसं काढून घ्यायचे साईडला एक हातानं शिजल्या की लगेच निघतं नको असं चमच्यानं असं सगळं गर काढून घ्यायचं आपल्याला ही जी बी आहे ना ही पण बी पण घ्यायची बरं का आपल्याला कारण ही आहे निबार नाहीये बिलकुल अशा पद्धतीत फक्त गर काढायचे आपल्याला त्यासाठी पाच ते सात मिनिट किंवा दहा मिनिटं जरी तुम्ही शिजवल्या तरी चालतील आता ह्या सगळ्या शेंगाचा मी असा गर काढून घेते शेवग्याच्या शेंगाचा बघा आतला फक्त गाबा गाबा मी असं काढून घेतलेला आहे चमच्यानं खरडून आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा हे टाकून घ्यायचं सगळं कवळं बी असेल तर ते कवळं बी पण घ्यायचं बरं का फक्त निबारा असेल तर घेऊ नका त्याच्या काड्या वगैरे काय घ्यायच्या नाहीत फक्त मधला भाग गाबा गावा काढायचा ह्यात आपण बाकीचं साहित्य टाकूया त्यात टाकायचे बघा दोन हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतलेले आहेत थोडासा तुकडा आल्याचा चार पाकळ्या लसणाच्या आणि ह्याचे काय करायचे एक आपल्याला एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेले आहेत पाणी वगैरे अजिबात टाकलेलं नव्हतं वाडगं घेतलेलं तर वाडग्यामध्ये काढून घेऊया बघा अशा पद्धतीत आहे वडग्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकाचे एक छोट्या आकाराचा कांदा एकदम चॉपरला मी बारीक केलेला आहे थोडेसे एकदम सफेद तीळ जसं छोटा अर्धा चमचा छोटा एक चमचा जिरे धने बघा असे दरदरे कुटून घेतलेले पावडर जरी असेल टाकली तरी पण चालू शकते त्या टाकाची आपल्याला थोडीशी हळद त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे मी आणि त्यात टाकायचे आपल्याला गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ किती टाकायचं माहिती आहे का जेवढं आपल्याला ह्याला लागल तेवढंच टाकायचं जास्त एकदम टाकू नका आता एक वाटी घेतलं होतं मी त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ शिजवताना मी काय मीठ वगैरे टाकल्या नव्हत्या शेंगा आणि त्यात बघा आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं होतं एकदम घट्ट असा गोळा झाला होता आता हे पण आपण टाकून घेऊया आणि मळून घ्यायचं मिक्स करून घेतलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये झालेलं आहे कारण की आपण अर्ध्या वाटीलाच कमी असं गव्हाचं पीठ टाकलं होतं ह्यात आम्ही अजून गव्हाचं पीठ टाकते म्हणजे एक वाटी जरी टाकलं तरी चालेल फक्त ह्याचा काय करायचं घट्ट गोळा करून घ्यायचा आपल्याला जसं आपण चपातीला करून घेतो तसा मिक्स करून झालेलं आहे आता तुम्हाला हे जर थालपीठ लाटायचं असेल ला का नाही लाटून जर करायचं असेल का नाही तर थोडंसं अजून घट्ट जरी केलं तर चालेल म्हणजे अजून पीठ वाढवलं तरी पण चालेल आणि जर तुम्हाला हे थापून करायचं असेल का नाही तर तुम्ही असं थोडंसं ठेवलं तरी चालात ह्यात काय करूया आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आता तुम्हाला इथल्या अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मिक्स जर पीठ टाकायचं असेल नाही जसं थालपीठच्या भाजणीचं वगैरे तर टाकू शकता नाही तर गव्हाचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ अशा सुद्धा सगळ्या पीठ एकत्र करून तुम्ही करू शकता बघा किती मस्त असं झालेलं आहे रुमाल घेतलेला आहे थपायसाठी स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आपण छोटा छोटा गोळं घ्यायचं जसं तुम्हाला आवडेल तसं घ्या छोटा मोठा पण करताना कधी पण लक्षात ठेवायचं पातळ करायचं आता हे थोडं काय करणार आहे मी पाण्याच हात घेणार आहे ना तर तेलाचा जरी घेतला तरी चालेल एकदम पातळ थापून घ्यायचं आता तुम्हाला सहित लाटून जरी घेतलं तर हे जास्त घट्ट करायची जरूर नाही अशाच पद्धतीनं सुद्धा थोडंसं पीठ लावून तुम्ही लाटू शकता बघा अशा पद्धतीनं थापून घ्यायचं आणि जास्त जाड ठेवायचं नाही असं पातळच ठेवायचं असे त्याला चांगले होल पाडून घ्यायचे पॅन ठेवलं बघा गरम करायला त्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल टाकायचे गरम झालेलं आणि हे पसरून घेऊया आपण आणि त्याच्यावर आपण हे टाकून घेऊया मिडियम गॅस आहे अशा पद्धतीमध्ये आणि आता हे काय करायचं आपल्याला मिडियम गॅसवरच चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे जी खोलं केली होती ना अशी छोटी छोटी यांना जर अजून बोटांना मोठी केली तरी पण चालू शकतात आणि अशी ठेवली तर चला तर मोठी तरी असे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि बघा हे अशा पद्धतीत करून घ्यायचं आणि चांगलं खालची साईट आपण पहिले भाजून घेऊया पलटी करून घेऊया बघा मस्त असं झालेलं आहे एकदम खरपूस भाजून घ्यायचा आता हे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता आदल्या दिवशी शेंगा शिजवायच्या आतला पूर्ण गर काढून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरला लावून जर केलं तरी चालेल आता तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली तुम्हाला नसेल खायची लाल मिरची पावडर पण टाकू शकता पण करून बघा एकदा चवीला एकदम मस्त लागतं आणि मेन म्हणजे आपल्या शरीरासाठी आहे मुलं जर शेवग्याची हो शेंग खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीत थालपीठ म्हणा पराठा म्हणा बनवू शकता आता आपण खालची साईड पण भाजून घेऊया खालची साईड भाजली का बघूया बघा मस्त अशी भाजली गेलेली छान होते आणि हे मिक्स पिठाचं पण चांगलं लागतं बरं का मी पहिल्या खूप वेळा मिक्स पिठाचं करून खाल्लं होतं आणि आता नुसतं गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे असं सुद्धा तुम्ही करू शकता आणि मिक्स पिठाचं पण करू शकता छान लागतं करायला गव्हाच्या पिठाचं चवीला पण छान लागतं आणि मिक्स पिठाचं पण चांगलं लागतं दोन्हीतलं कोणतं पण जे तुम्हाला आवडेल त्या प्रकारे करू शकता तुम्ही बघा मस्त असं भाजलेलं सगळ्या साईटून असं दाबून दाबून चांगलं भाजायचं बघा दोन्ही साईडून पण आपलं मस्त असं भाजलं गेलेलं आहे जेवढं होता होईल एवढं पातळ बनवायचं बघा किती छान झालेलं आहे तीन चवीला पण इतकेच छान होतात रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा